नमस्कार पालकांनो, आज आपण इयत्ता तिसरीतील परिसर अभ्यास या विषयातील पाठ क्रमांक 15 वा आपले शरीर या पाठामध्ये आपण आपल्या मुलांना शरीराच्या मुख्य भागांची ओळख करून देणार आहोत. त्याचबरोबर डोके व डोक्याच्या भागांमध्ये येणाऱ्या शरीराची इतर अवयव यांची सुद्धा ओळख करून द्यायची आहे. तसेच धड म्हणजे काय व धडामध्ये येणाऱ्या शरीराच्या इतर भागांची सुद्धा ओळख आपल्याला करून द्यायची आहे. तसेच हात व हाताचे मुख्य भाग तसेच पाय व पायाच्या मुख्य भागामध्ये पायाच्या भागात येणारे इतर शरीराचे अवयव यांची सुद्धा ओळख करून द्यायची आहे. तसेच अवयव म्हणजे काय व इंद्रिय म्हणजे काय आणि बाह्य अवयव म्हणजे काय यांची संकल्पना मुलांना करून द्यायची आहे. यांचा फरक काय तोही मुलांना समजून सांगायचा आहे. तसेच शरीराच्या प्रत्येक अवयवाची हालचाल एक ठराविक पद्धतीने होते या हालचालीचं वर्गीकरण सुद्धा मुलांना करता आलं पाहिजे हे आपल्याला या पाठामध्ये शिकायचं आहे. तसेच मी माझ्यासारखा दुसरा कोणी नाही याचीही जाणीव विद्यार्थ्यांना करून द्यायची आहे. या जगामध्ये असलेले प्रत्येक माणूस हा प्रत्येक माणसाच्या शरीराची ठेवण ही वेगवेगळी असते हे आपल्याला मुलांना समजून सांगायचं आहे. त्याचबरोबर आपल्या शरीराच्या मदतीने आपण सर्व कामे करतो हे मुलांना पटवून द्यायचं आहे.